फ्रेंड्स, वेलकम बैक टू माय चैनल। कशा आहात तुम्ही सर्व? आई होप सगळे ठीक आहात, मस्त आहात आणि मजेत आहात। ऍक्च्युअली निशांग ना मला त्याच्यापासून दूर व्हायला एक मिनिटं देत नाही। होऊ देत नाही। तो अजिबात एकटा राहून खेळत नाही, त्यामुळे मला काय करावं सुचत नाही। जेवण करायचं पण वेळेवर होत नाही, ना कुठली गोष्ट होत नाही। त्या दिवाळी आली आहे, दिवाळीचं फराळ करणं, तो झोपलेल्या वेळेत येऊन शूट करावं म्हटलं तरी पण ते शक्य नाही। जरा जरी आवाज आला तर उठून बसतो, रडायला लागतो। माझ्या हालात बेकार होते काही करण्यात। मी जास्त काही फराळ वगैरे नाही बनवणार आहे। दरवर्षी मी एक एक किलो, दोन दोन किलो, तीन तीन किलोचा फराळ बनवते। म्हणजे बेसनचे लाडू एक किलोचे, करंजा एक किलोच्या, शंकरपाळ्या एक किलोच्या, हे सर्व मी दरवर्षी बनवते, पण सध्या मला शक्य नाही। त्यामुळे ह्या वर्षी माझा फराळ होणार नाहीये। ज्या काही रेसिपी मला शूट करायच्या आहेत त्या मी रेसिपी नक्की शूट करते, पण प्रमाण मी थोडं कमी केलेलं आहे, कारण जास्त प्रमाणात आताही तो रडायला लागला। बघितलं, जास्त प्रमाणात रेसिपी शूट करायचं म्हटलं की तेवढा वेळ द्यावा लागतो, आणि एकट्यानं करायचं म्हटलं ते शक्य होत नाही। आणि त्यात पदरात लहान बाळ आहे, आधी त्याला बघितलं पाहिजे, त्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे, त्यानंतरच सगळ्या गोष्टी। आणि तसंही यावेळेला मी गावी जाणार आहे, त्यामुळे गावी तर सासूबाई पण फराळ करतात, आई पण फराळ करते, त्यामुळे मला फराळ करायची काही गरज पाहिजे असं नाही। पण जे काही छोटं मोठं मी करणार आहे ते करणार आहे, ते तुमच्याशी शेअर करणार आहे, रेसिपी शूट करणार आहे। आणि हां, गेल्या वर्षी मी बऱ्याचशा फराळाच्या रेसिपी शेअर केलेल्या आहेत, तुम्ही बघितल्या नसतील माझ्या भोजनकट्ट्या चॅनलवरती। त्याची लिंक मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन, नक्की चेक करा। मी चकली बनवली, चिरोटे बनवलेत, शक्करपाळ्या बनवलेत, बेसनचे लाडू बनवलेले आहेत, अजून चिवडा बनवलेला आहे, बरेचशा रेसिपी मी शेअर केलेल्या आहेत, तुम्ही नक्की चेकआउट करू शकता। डिस्क्रिप्शन बॉक्स त्यासाठी बघा, म्हणजे हा जो तुम्ही व्हिडिओ बघताय त्याच्या खाली ते छोट्या आकाराचा असा ॲरो दिसतो बघा, खालच्या आकाराचा, त्याच्यावर क्लिक करा, म्हणजे तुम्हाला माझ्या रेसिपीज चे लिंक भेटेल, त्या जाऊन तुम्ही रेसिपी नक्की चेकआउट करू शकता। तर मी आता आली किचनमध्ये। किचनमध्ये ब्लॉग स्टार्ट केलेला आहे। मी सकाळपासून फ्रेश झालेली नाही आहे, जशी अवतारात आहे तशीच आहे। म्हटलं मरू दे, आता काल निशांमुळे मला ते नाहीच होत, स्वतःकडे लक्ष द्यायला वेळच नाही मिळत आहे। मला आंघोळ केल्यानंतर सकाळी जे काही मॉइश्चरायझर लावते तेवढाच माझं स्किन केअर होत आहे सध्या, त्यानंतर मी काहीच लावत नाही, फक्त मॉइश्चरायझरवर दिवसभर अशीच असते। लिपबाम पण जो मी मागवला होता तो कुठं हरवलाय तोही सापडत नाही आहे, असा सर्व गोंधळ सध्या आहे। त्यात सगळं गावी जायचं आहे, त्यामुळे सगळा प्लॅनिंग चेंज होत आहे सगळ्या गोष्टीचं। भांडी वगैरे लावायचे आहेत किचनमध्ये, भरपूर पसारा पडलेला आहे। निधी शाळेतून आले, तिला लागली भूक, त्यामुळे मी आता चहा ठेवते आधी पटकन। माझ्यासाठी चहा, तिच्यासाठी दूध गरम करते, जेणेकरून मी तिला ते देऊ शकेन, आणि मग संध्याकाळी जे काही करायचं आहे त्याची तयारी करेन। चला आज काय होतं तुमच्याशी बघूया। जेवण तयार आहे। इकडे फिश आहे, रस्सा आहे, थोडासा भात, चपाती आणि सलाड, हे आहे माझं आजचं जेवण। ही फिश जी मी स्टोअर केली होती तीच आहे, आणि निशांग मला जेवायला पण नाही देत आहे, मांडीवर घेऊन बसले आता जेवायला। कोण आलं? कोण आलं? कोण आलं निशा? निशांक आजकाल ना असा गोल 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 फिरायला लागलेला आहे बघा, आणि आज बाप 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 बा बोलत होता निशांक। काय बोलत होता निशा? बाप 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 बा कसा बाबा बोलत होता तू? बाबा होय, कस गोल फिरतो गोल गोल? हे बघ, हा घेते ते बघेल
ठीक आहे बघ, तिकडे ती बघते बघ, घे ना, मी नाही घेणार तुला बाबा, तर काल डीमार्टमधून आम्ही आणलेलं सामान तुम्हाला दाखवते. हे निशांकचे कपडे आणले आहेत. तर हे बघा, हे तीन पॅन्टे आणले आहेत त्याला मी छान अशा, एक दोन आणि तीन, ह्या तीन पॅन्टे आणले आहेत निशांकला. आणि हे तीन टी शर्ट आणले आहेत, म्हणजे हे शर्ट आणले आहेत. हे तीन आहेत, हे तिन्ही कलर खूप छान आहेत. हे धुवायला टाकायचं आहे अजून. आणि ह्या दोन पिशवीमध्ये जे काही सामान गावाला घेऊन जायचं आहे ते सर्व आहे. गावाला गेल्यानंतर मला जर शक्य झालं तर मी तुम्हाला नक्की दाखवेन. तर ह्याच्यामध्ये खाऊ आहे आणि ह्याच्यामध्ये घरातल्या वस्तू आहेत ज्या काही घेऊन जायच्या आहेत आम्हाला, त्या मी इकडूनच सर्व घेऊन जाते. तर ते ह्यामध्ये आहे, ह्यामध्ये खाऊ आहे. ह्या बॅगा भरायच्या आहेत म्हणून मी साईडला करून ठेवले. जसा मला वेळ मिळेल तसं मी बॅग पॅक करायला घेईन. अवघे हार्डली 8 दिवस, म्हणजे कमी दिवस शिल्लक आहेत सध्या गावाला जायला, त्यामुळं हे मी पॅकिंग करेन. ह्या टपामध्ये जे काही काल सामान आणलेलं ते आहे. आणि घरामध्ये पसारा बघा किती आहे. लहान मूल म्हटलं की हा पसारा तर कोणाच्या घरी चुकलेला नाही आहे, प्रत्येकाच्या घरात हा पसाराच असतोच असतो. आणि हा बघा अंथरूण सोडून कुठे आलाय निशांक. ओय ओय. तर हाय फ्रेंड्स, आज आहे नेक्स्ट डे आणि मी आत्ता व्लॉग स्टार्ट केले. म्हणजे काल जेवढं शूट केलं तेवढंच, त्यानंतर शूट केलं नाही. चकल्या करायचा विचार होता पण चकल्या मी बनवू शकले नाही, कारण आम्ही जेवलो आणि रात्री लेट डीमार्टमध्ये गेलो. कारण निशांकसाठी थोडी कपडे खरेदी करायची होती आणि निशांकसाठी मला रिझनेबल तिथेच वाटतात, छान कपडे मिळतात. फर्स्ट टाईममध्ये जायचं होतं पण तिकडे जाण्यासाठी वेळ नाही आहे, कारण आमच्याकडे खूप कमी टाईम आहे. आम्ही गावी जाणार आहे त्यामुळं खूप कमी टाईम आहे, तिकडे जायला वेळ नाही. आहुंचं ऑफिस आहे त्यामुळं सगळा गोंधळ चालू आहे सध्या. आणि मी घेऊन जावं निशांकला म्हटलं तर ते शक्य नाही होत मला, कारण निशांक खूप लहान आहे, अंगावरती त्याला घेऊन प्रत्येक गोष्ट फिरणं शक्यच होत नाही. त्यामुळं मला थोडासा त्रास होतो गुडघेदुखीचा. ॲक्च्युली मला कधी असा त्रास जाणवत नव्हता, पण एक गुडघा माझा प्रचंड दुखतो आहे, माहीत नाही का, पण थोडा त्रास जाणवतो त्याचा. कारण निशांकला कंटिन्युअस हातावर घेऊन 1-2 तास फिरणं शक्यच नाही आहे. तर थोडा वेळ मी खाली जातो त्यावेळेला ठीक आहे, त्याला अंगावरती घेऊन फिरू शकते, पण जास्त वेळ फिरणं शक्य नाही. त्यात इथून रिक्षा करून जा, तिथून मग ते शॉपिंग करा, मग तिथून या, हा सर्व गोंधळ होतो. त्यामुळे ज्या वेळेला अहो अवे घरी अवेलेबल असतील त्याच वेळेला मी शॉपिंग करायचा विचार करते. आणि का त्या दिवशी ते आले घरी आणि आम्ही लवकर डिसाईड केलं, मी हे करायला घालणारच होते, तितक्यात आम्ही डिसाईड केलं की नाही आपण आता जाऊया डीमार्टला. सो आम्ही डीमार्टला गेलो, थोडं शॉपिंग करून आणलं आणि तेच आणलेलं सामान असंच इथेच असंच ठेवून दिले. प्लस आणि ते गावाला न्यायचं आहे त्यामुळे त्याची पॅकिंग पण करायची आहे. बरंचसं सामान खरेदी झालं आहे, खाऊ, घरामध्ये काही वस्तू, निशांकचे कपडे, निधीची काही वस्तू, त्यामुळं सर्व
सर्व सामान जास्त झालेलं आहे आणि यावेळेला दर वेळेला आम्ही गावी जातो त्यावेळेला 5-6 बॅगा नक्की ठरलेल्या असतात, पण आता यावेळेला आमचं छोटूसं पिल्लू गावाला जाते आणि आम्ही जास्त दिवसासाठी जातो आहे, त्यामुळं त्याला ज्या गोष्टी गरजेचं आहे त्या गोष्टी सर्व घेणं गरजेचं आहे आणि सध्या त्याची शॉपिंग जास्त होते आमच्यापेक्षा. आणि त्यात दिवाळी आहे आणि दिवाळीत आम्ही गावी चाललो, याचा अर्थ आमचीही शॉपिंग करणं गरजेचं आहे. इनफॅक्ट आमच्या घरामध्ये एक एंगेजमेंट आहे दिवाळी झाल्यानंतर, त्यामुळं ती एंगेजमेंट पण म्हणजे घरचीच आहे, माझ्या बहिणीच्या मुलगीची एंगेजमेंट आहे जी ऋतूच्या आली होती किंवा मी पुण्याला गेले होते त्यावेळेला तुम्ही तिला बघितलं असेल माझ्या ब्लॉगमध्ये. माझी आत्ते बहीण आहे आणि त्या तिच्या मुलीचा एंगेजमेंट आहे गावाकडे, त्यामुळं तो सर्व घरचंच लग्न कार्य आहे किंवा ह्या सर्व गोष्टी आहेत, त्यामुळे शॉपिंग जास्त जास्त चालू आहे सध्या आणि सर्व गोंधळच चालू आहे. त्यामुळे पुढे मी काही शूट केलं नाही, जसा वेळ मिळेल तसा मी माझी कामं आवरते आहे, माझा सामान वगैरे सगळं ठेवण्याचा प्रयत्न करते, कारण निशांमुळे मला खरंच काही गोष्टी शक्य होत नाही आहेत. आणि खरं सांगू का, मला आत्ता समजतंय लहान मुलांना घ्यायला कोणतरी पाहिजे असं का म्हणतात ते, एकट्यानं सांभाळणं नाही होत निशांकला, खरंच नाही होत, खूप मला तरी होत नाही आहे, खूप त्रास जाणवतो आहे मला. इनफॅक्ट माझं हे काम पण आहे आणि मला ते काम पण करायचं असतं, बाकीच्या गोष्टी आहेत, फक्त निशांकला सांभाळणं असतं तर गोष्ट वेगळी आहे. कारण निधीलाही मी निधी मला वाटतं 5.5 महिन्याची होती तेव्हापासून मी तिला इकडे एकटीच सांभाळत होते, पण निधी आणि निशांकमध्ये खूप फरक आहे, दोघांचा खूप जास्त डिफरन्स आहे. आणि निधीला सांभाळायला कसं होतं, आम्ही जिथे राहत होतो तिकडे डॉक्टर वांद्रे, तुम्हाला माहिती आहे माझ्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलं असेल, जे मला फॉलो करतात ना त्यांना माहिती आहे, जो वेद येतो, वेदची फॅमिली पूर्वी आमच्याकडे आमच्या बाजूलाच राहायला होती, आम्ही दोघं बाजूबाजूला होतो, त्यामुळे निधी आमच्या घरी कमी आणि त्यांच्या घरी जास्त असायची, त्यामुळे मला एवढं काही वाटलं नाही की निधीला सांभाळताना अवघड जाते किंवा काय. बाकी मग म्हणजे निधीला सांभाळताना असं कधी वाटलंच नाही की मी तिच्यासाठी जास्त वेळ देते किंवा जास्त वेळ करावं लागते काय. मला घरात काही काम असेल तर मी तिला मनीषाताईंच्याकडे सोडायची आणि मी माझी कामं आवरायची, पण इथे तसं नाही आहे. इथे 24 तास सगळ्यांची घरं म्हणजे दारं बंद असतात आणि दुसरीकडे कोणाकडे सोडावं आणि आपली कामं करावं असं शक्य नाही आहे, त्यामुळं मेन प्रॉब्लेम तो झालेला आहे. आणि त्यात निशांकला कोणाकडे सोडणं आणि नंतर मी काम करतो म्हणणं होतच नाही आणि असं सर्व गोंधळ आहे, आणि त्या गोंधळामुळे मग माझी कामं पेंडिंग राहत आहेत आणि कामं होत नाही आहेत. असो जे आहे ते आहे, हे ही फेज पण लवकरच संपेल आणि लवकरच निशांक थोडा मोठा झाला, बघा ना आत्ता तो जन्मला होता आणि आता लगेच त्याला 7 महिनेही पूर्ण होत आले, त्यामुळं ही वेळ ही पटापट निघून चाललेली आहे. भविष्यात अजून काही गोष्टी लवकर म्हणजे भविष्यात पण आपण अजून बरेचसे काही गोष्टी करणार आहोतच आणि माझं प्लॅनिंग खूप आहे. आणि सध्या गावाला जाणार आहे त्यामुळे येणारे ब्लॉग हे गावचेही पण असणार आहेत, बरेचसं काही काही प्लॅनिंग केलेलं आहे, बघू आता ते किती आणि कितपत एक्झिक्यूट होते कारण माहीत नाही, जे होईल ते त्या त्या वेळेला तुमच्याशी नक्की शेअर करेन. जास्त काही शूट करू शकले नाही आणि आजकाल निशांक बाब्बा आणि आई मम्मा असं बोलायला लागलेलं आहे, तो मम्मा बोलतो की मामा बोलतो ते समजत नाही आहे, पण बाब्बा हा शब्द तो क्लिअर बोलतो, बाब्बा 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 तुम्ही बघितलं असेल, मम्मा मम्मा पण बोलतो तो, त्यामुळे ते दोन वर्ड त्याचे चालू झाले आहेत. परत तो कालपासून म्हणजे पुढे सरकायला सुरू केले त्यांनी, आधी मला वाटलं होतं की ही स्टेप त्याची जी ही माइलस्टोन आहे तो थोडा लेटनी करेल, पण त्यांना ती कॅप्चर केलं, 2 दिवसातच तो पुढे सरकण्याचा प्रयत्न करतो आहे, तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये ते बघायला मिळेल. सो असं सर्व चालू आहे सध्या लाईफमध्ये आणि सर्व गोंधळ होऊन चालला आहे माझ्या लाईफचा. आय होप तुम्ही माझ्या या सर्व गोष्टीचे रिलेट कराल आणि तुम्हाला माझा ब्लॉग कसा वाटला ते मला कमेंट करून सांगा. मला माहिती आहे मी रेसिपी शूट करू शकत नाही आहे किंवा एखाद दुसरी रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करते, पण समजून घ्या मला, माझ्याकडे आता खरंच ते काही करण्यासाठी वेळ नाही आहे. हां आणि फराळाच्या रेसिपी मी नक्की शेअर करणार आहे, चकली करायचा विचार होता काल पण आम्ही डिमांडमध्ये गेलो त्यामुळे ते शक्य झालं नाही, आज करायचा विचार होता सकाळी पण सकाळी पण शक्य झालं नाही, पण आता दुपारी जर मला शक्य वेळ मिळाला तर मी नक्की करेन ते.
आणि तुमच्याशी शेअर करेन. तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा. आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल, अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू नवीन अशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, स्वस्त राहा आणि मस्त मस्त राहा.